राखूया आपण, राखलाच पाहिजे. प्रेम मी या सगळ्यांसमोर मांडलं, स्वाभाविक आहे. निवडणूक 99-2000 झाल्यानंतर तर मीच मुख्यमंत्री झालो असतो. काँग्रेसचा सुद्धा छगन भुजबळ गोलगोल बोलत नव्हता, सरळ अटॅक करत होता. काय करणार, बाळासाहेब ठाकरेंची शिकवण अंगावर जाण्याची यांनी नाही केलं. यांच्यासारखे गपचूप जप जाऊन भेटत नव्हतो मी की मला हे खातं ठेवा. असं हे खरं आहे की साहेबांचा फोटो आपण ठेवला पाहिजे, त्यांचं मान राखूया आपण, राखलाच पाहिजे. हे मी या सगळ्यांसमोर मांडलं आणि त्या पद्धतीनं आम्ही पाहिलं की सगळीकडे जे आहे त्यांचा फोटो आपण वापरला. साहेबांनी काल स्पष्टपणे सांगितलं की अजिबात माझा फोटो वापरायचा नाही, अजिबात माझा फोटो वापरायचा नाही. आता मला असं वाटतं हे जे आता अजितदादांच्या गटातली जे नेते मंडळी आहेत ते बसतील आणि त्याच्यावर पुढचा विचार करतील. ठाण्यातील एक आमदार पक्षाचं वाटोळं करणार असं जे अजित पवार म्हणतात त्यांना किती बळ मिळतंय? ह्या आठवड्यातल्या झालेल्या घटना ह्या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या ज्या घटना आहेत त्याचा हा परिपाक आहे ह्या मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या सर्व घटना. कुठल्याही पक्षामध्ये माझ्यासारख्या माणसाला ज्याला राजकारणातली वाड वडिलांची फार पूर्वपीठिका नाही अशा माणसाला फार स्क्रॅचेसमधून पुढे यावं लागतं. शिवसेना मीने जेव्हा निर्माण झाली पहिल्या दिवसापासून ज्यावेळी एकही नगरसेवक नव्हता, शाखाप्रमुखांची निर्मिती व्हायची, तेव्हापासून आम्ही काम केलं. काम पाहिलं बाळासाहेबांनी, हळूहळू संधी दिली. ओबीसी प्रश्न असतील, इतर प्रश्न असतील, आम्ही बाजूला झालो. पवार साहेबांबरोबर राहिलो. पवार साहेबांनी मी अनेक वेळा मान्य केलं की मंडल आयोगाची अंमलबजावणी इथं सुरू झाली महाराष्ट्रात. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. लक्षात घ्या, त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष जो आहे हा 95 हरला. त्याला विरोधी पक्ष नेता म्हणून कोणी काम केलं? कोणी तोंड दिलं शिवसेना आणि भाजपच्या सरकार? कोणी लढाई लढले? कोण लढले? जीवावर हल्ला होईपर्यंत लढलो आम्ही. छगन भुजबळ स्वाभाविक आहे. निवडणूक 99-2000 झाल्यानंतर जर काँग्रेस पक्षातून पवारसाहेब बाहेर निघाले नसते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो. काँग्रेसचा सुद्धा किंबहुना तशा प्रकारच्या ऑफर सातत्यानं दिल्लीवरून सगळे काँग्रेसचे नेते येत होते, कारण मी काँग्रेस वर्किंग कमिटीचा सदस्य होतो विधानमंडळाचा नेता म्हणून. तुम्ही जाऊ नका. त्याच्यामध्ये पायलट होते, वारले होते, माधवराव शिंदे होते, कलमाडी आहेत, तिथे ऑस्कर फर्नांडिस गेले, शीला दीक्षित गेल्या, जॉर्ज म्हणून त्यांचे जे काय सोनिया गांधींचे ऑफिस सोनिया मी पवारसाहेबांमधून राहिलो नारायणनगर. आणि हेही त्यांना माहिती आहे आणि सगळेच सांगतात की प्रांताध्यक्ष झाल्यानंतर ते ऑफर मी नाकारली काँग्रेसची, यांच्याबरोबर आलो. प्रांताध्यक्ष झाल्यानंतर पूर्णपणे पार्टीची स्थापना सुद्धा झालेली नव्हती. पवारसाहेब
एकीकडे आणि मी एकीकडे, अशा आम्ही दोघे जे म्हणून जे आहे पार्टीचा प्रचार केला. त्यांनी जास्त केला असेल, मी कमी केला असेल, त्यांच्या एवढा मी मोठा नाही. मी असं नाही म्हणत की माझं सगळं श्रेय आहे, पण बरोबर आहे ना, लढलो आम्ही. आणि त्याच्यानंतर अर्थातच परत काँग्रेस बरोबर सरकार स्थापन करण्याची निर्णय झाला. कुणाचं नाव घेतलं नाही, माझं नाव आपोआपच आलं. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून काम करते, म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून. त्याच्यानंतर सुद्धा सातत्यानं आपण पाहिलं असेल, आणि आता सुद्धा 14 नंतर सुद्धा पाहिलं असेल आपण, कोण भाजपवर आणि इतरांवर जे आहे सडेतोड टीका करत होत. हे जे काही माझ्यावर बोलतात ना, काल काही बोलले लोकल नेते, ते कधी पहा. गोलगोल 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 छगन भुजबळ गोलगोल बोलत नव्हता, सरळ अटॅक करत होता. काय करणार, बाळासाहेब ठाकरेंची शिकवत अंगावर जाण्याची. राहत केला मी अटॅक, त्याचे भोगही भोगले. यांनी नाही केलं, यांच्यासारखे गपचूप जप जाऊन भेटत नव्हतो मी की मला हे खातं ठेवा, काय मी तुमच्यात येतो, हे खातं ठेवा मी तुमच्यात येतो. विचारा जाऊन त्या बीजेपीच्या नेत्यांना, आतला धंदा नाही केला. लढाई म्हणजे लढाई, काय जायचं तर ओपन, नाही जायचं तर लढाई ओपन. मला असं वाटतं तुम्हाला सगळे काही उलगडून उलगडून सांगायला लागतंय काय. काल जे बोलले माझ्याबद्दल सोकळ नेते म्हणालो, त्याच्यावर लक्षात येत नाही का एवढे तुम्ही सामान्य माणसं नाही आहात ना. काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण समजू.